केंद्रीय निवडणूक आयोगाने एकीकडे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गोष्टी सुरू असताना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातल्या आमदारांचं नाव प्रतोद म्हणून सुचवल्यावर दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरनं उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले संजय राऊत यांची उचलवागडी करण्यात येणार आहे राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवळांनी याबद्दलची माहिती एबीपी माझाला दिली तर राहुल शेवळ यांनी काय माहिती दिली आणि अनिल देसाईंनी काय उत्तर दिलं पाहूया संसदीय पक्षाचा नेता शिवसेनेचा आता कोण असणार कारण या क्षणाला संजय संसदीय पक्षाचा नेता ठरवण्याचा संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आदरणीय आमचे ज्येष्ठ खासदार आणि शिवसेना नेते गजानन कीर्तीकर साहेबांना या संदर्भात नियुक्त करण्यासंदर्भातलं पत्र आपले संसदीय कार्यमंत्री यांना दिलेलं आहे हे पत्र दिलं गेलं म्हणजे प्रोसेस सुरू झाली प्रोसेस चालू केलेली आहे अजून त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने परवाच आमच्या एस एल पीवर निर्णय दिला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दोन वीक त्यांना त्यांचं हे रिप्लाय फाईल करायला एक वीक आम्हाला जॉई रिजेंडरसाठी असे चार वीक धरून सतरा मार्चपर्यंत जशी परिस्थिती आहे त्याच त्याच्यामध्ये ठेवावी त्या त्यामध्ये त्या कुठेही अशा प्रकारची कृती होईने मर्यादा पाळाव्यात याचं सरळ सरळ त्यांनी हे केलेलं आहे मग त्यांनी जर अशा प्रकारची कुठची कृती केली त्या दरम्याने तर ओफ हो इन, ते कंटेम्प्ट ऑफ को, कोर्ट होईल आणि ते सुप्रीम कोर्टाच्या नजरेस आम्ही आणलो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट